ताशी 300 किलोमीटरचा वेग, जीवघेणी वळणं, पोटात गोळा आणणारे चढ उतार, अंधाऱ्या रात्रीचा बर्फाळ रस्ता, हा सगळा थरार म्हणजे वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिप ही स्पर्धा. कार रेसिंगचाच हा प्रकार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक पुणेकर सज्ज झालाय. संजय टकले असं त्यांचं नाव आहे. विशेष म्हणजे या जागतिक पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणारे संजय हे पहिले नोंदणीकृत भारतीय ड्रायव्हर आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. सगळ्यात आधी रॅली ड्रायव्हिंग म्हणजे नेमकं काय असतं ते सांगा, कारण आमचे प्रेक्षक जे आहेत मराठीपेक्षा, आम्ही बऱ्याचदा फक्त हे बघतो टी व्हीवरती काहीतरी चाललं आहे, नेमका काय प्रकार आहे तुम्ही ज्याला रिप्रेझेंट करणार आहात? आता जागतिक मालिकेमध्ये WRC फिनलंडला मी जाणार आहे भारतातर्फे. रॅली म्हणजे तुम्ही 3000-4000 किलोमीटर गाडी फास्ट चालवता कच्च्या रोडवरती, बर्फाळ प्रदेश असेल तर रॅली म्हणजे एक पॉईंट टू नेक्स्ट पॉईंट तुम्ही फास्ट जायचं. 3000 असेल, 4000 किलोमीटर असेल, 8000 किलोमीटर असेल, तर रॅलिंग इज अबाउट ड्रायव्हिंग गाडी जोरात 1 पॉईंट टू अदर पॉईंट. काय नेमकी आव्हानं असतात त्याच्यामध्ये, कारण आम्ही आत्ता जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्ही अगदी रात्रीचं ड्रायव्हिंग आहे, जम्पिंग आहे, त्याशिवाय बर्फ पडतोय त्यावेळी आहे, यात काय नेमकी आव्हानं आहेत आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करायची असते? जसं आपण जगाच्या वेगळ्यावेगळ्या ठिकाणी जाऊन रॅलिंग करतो आम्ही, तर काही ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहेत, काही ठिकाणी वाळवंट आहेत, काही ठिकाणी रॅलिंग रात्रीची पण रॅली असते, रात्री 8 चालू होऊन सकाळी 8 संपते. तर रॅलिंगचे हे वेगळेवेगळे पैलू आहेत, चॅलेंज आहे. रॅलिंग इज अबाउट नर्सिंग द कार, नर्सिंग द मॅन, आणि इट्स अ एन्ड्युरन्स चॅलेंज आहे. प्लस तुम्ही फास्ट पण गाडी चालवायला लागते, सो इट्स अ नॅचरल रोड्सवरती तुम्ही गाडी फास्ट चालवण्याला आपण रॅलिंग म्हणूया. काय साधारणपणे स्पीड असतो हो म्हणजे, आणि जम्प विषयी जरा सांगा ते, कारण आम्ही जे बघितलं ते खूप आपल्याला काही पुढे काय आहे माहिती नसतं. हो, आम्हाला कळत असतं, आम्हाला बाजूला जो नॅव्हिगेटर असतो तो आम्हाला सांगत असतो. आमच्याकडे शॉर्ट लँग्वेज आहे, मी ऐकली असेल, तर त्यातनं आम्हाला नेमकं कळतं की पुढे काय येतं आहे. तर आम्ही त्याच्या आधी तयार असतो प्रत्येक गोष्टीसाठी. आणि जम्प्स येतात जेव्हा येतच असतं, आम्हाला माहिती असतं जम्प किती मीटरवरती येणार आहे किंवा काय प्रकारची जम्प आहे आणि आम्हाला जम्पवरती गाडी कुठं ठेवायची, आमच्याकडे ती इन्फॉर्मेशन असते प्रत्येक. व्हिडिओ जयंती सांडपूरचं अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.